नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर कोपरगाव जुन्नर व ओतूर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचे कांदा बाजार भाव सुरुवात करूया अहमदनगर येथून आज अहमदनगर येथे उन्हाळी कांद्याची सत्तावीस हजार तीनशे एकोणसाठ कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये व सरासरी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच कोपरगाव येथे आज उन्हाळी कांद्याची पाच हजार सातशे साठ क्विंटल आवक दाखल झाली होती उन्हाळी कांद्याला कोपरगाव येथे कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार एकशे एक रुपया व सरासरी एक, एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे जुन्नर येथे आज अकरा हजार पाचशे एकोणनव्वद कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गोळा गोळासाईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टी कांद्याला तीनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि बदला कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज जुन्नर येथे विकला गेलेला आहे तसेच ओतूर येथे आज वीस हजार नऊशे सात कांदा गोण्यांची आवक दाखल झाली होती त्यामध्ये गोळासाईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सुपर कांदे एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत हलक्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा पाचशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांदा तीनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे आणि बदला कांदा शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर येथे विकला गेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान